विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण चार भौमितिक रचना ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यासाठीचा सर्वसंच चार पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर फोर पॉईंट वन आपण पाहतो त्यातला प्रश्न चौथा आपण पाहणार आहोत त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई त्रिकोण ए एम टीमध्ये ए एम बरोबर सहा पॉईंट तीन सेमी कोण टी ए एम बरोबर पन्नास अंश ए टी बरोबर पाच पॉईंट सहा सेमी आणि ए एम भागिले ए एच बरोबर सात छेद पाच तर त्रिकोन ए ई काढा ट्रँगल ए एम टी सिमिलर ट्रँगल ए ई इन ट्रँगल ए यम टी एम इज इक्वल टू सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर अँगल टी ए एम इज इक्वल टू फिफ्टी डिग्री ए टी इज इक्वल टू फाईव्ह पॉईंट सिक्स सेंटीमीटर ए एम अपॉन एच इज इक्वल टू सेवन अपॉन फाईव्ह अगोदर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए एम टी हा मोठा त्रिकोण आहे कारण ए एम छेद ए एच हे संगत बाजूंचं गुणोत्तरामध्ये सात छेद पाच एम ही त्रिकोण ए यम टीच्या संदर्भात आहे त्यामुळं त्रिकोण ए यम टीची पूर्तता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे प्रथम तर आपल्याला ए यम सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा रेषाखंड काढावा लागेल बरोबर सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा सहा आणि तीन मिलीमीटर ए यम हा सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा रेख एम आपण काढलेला आहे त्यानंतर ए या ठिकाणी पन्नास अंशाचा कोण करायचा आहे या ठिकाणी कोन पंपकाचा आडवी रेषा आणि उभी रेषा यांचा छेद एवर ठेवायचा आणि उजवीकडून या ठिकाणी रेषाखंड एम हा उजवीकडे राहत असल्यामुळं दहा वीस तीस चाळीस पन्नास अंशाचा अचूक कोण करायचा आणि या ठिकाणी पन्नास अंशाचा कोण करणारा हा किरण आपल्याला काढायचा आहे समजा त्याला नाव आपण ए टी दिलेले आहे टी नको या ठिकाणी टी आहे वाय घेतलेला आहे किरण ए वाय आपण पन्नास अंशाचा फोन करून काढलेला आहे प्रश्नामध्ये ए टी पाच पॉईंट सहा सेंटीमीटर दिलेले आहे वरतो अचूक पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अंतर घेऊन साडेपाच आणि एक मिली सहा पॉईंट पाच पॉईंट सहा अंतर घेऊन या ठिकाणी एक केंद्र घेऊन आपण आत्ता काढलेल्या एवा या किरणावरती छेदणारा कंस का काढला तो बिंदू आपला टी आहे आपण या ठिकाणी यम टी जोडल्यामुळं आपल्याला आवश्यक असणारा या, या ठिकाणी त्रिकोण ए यम टी मिळालेला आहे हा पाच पॉईंट सहा सेमी लांबीचा रेषाखंड आहे एटी रेख एम चा खालील बाजूस ए या ठिकाणी विशिष्ट मापाचा किती मापाचा कोण करणारा पुन्हा या ठिकाणी आपण किरण एझेड काढलेला आहे आणि त्यावरती समान अंतराचे सात भाग करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या सात भागांना आपण ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फायू ए सिक्स ए सेवन असं म्हणायचं आहे ए सेवन एचा ए सेवन आणि यम जोडायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रथमतः मोठा त्रिकोण काढायचा आहे ए यम टी आपण काढलेला आहे आणि नंतर मग आपण या ठिकाणी त्रिकोण ए एच ई हा लहान त्रिकोण काढायचा आहे म्हणजे त्रिकोण ए एम टीच्या आत तो वाचणार आहे इथं एच हा पाच आहे छेद पाच तो त्रिकोण एच ई संदर्भात आहे म्हणून या ठिकाणी पाचव्या भागावर ए फायू या भागावर कोण ए ए शेवन यम ए ए सेवन यम इतक्याच मापाचा कोण आपण पाच ए फाय या ठिकाणी काढणार आहोत एक रूप कोणाची रचना आपल्याला करायची आहे या ठिकाणी ए ए सेवन यम या दोन्ही बाजावं दोन्ही बाजूवर विशिष्ट अंतर आपण खुना केले आहेत या ठिकाणी ए वरती हे टोक ठेवून आपण या ज्या दोन खुना दोन्ही बाजूवर केल्या तित आहेत तितक्याच अंतरानं या ठिकाणी आपण ए फाईववरती हे कंपासचं टोक ठेवून आपण या ए झेड या किरणाला लागून कंस काढायचा आहे त्यानंतर या दोन खुनामधला अंतर वरतो कंपासमध्ये अचूक घ्यायचा आहे पहा या दोन खुनामधलं अंतर ते अंतर आत्ता काढलेल्या कंसावरती ए झेड या किरणापासून टाकायचं आहे त्यामुळं हा छेदनबिंदू इथं आपल्याला मिळाला हा छेदनबिंदू आणि ए फायव जोडून एम या किरणाला छेदेल इथंपर्यंत ए फायू आणि तो छेदन कंस जोडून वाढवायचे आहेत हा ए फायू आणि हा छेदन बिंदू जोडून ए एम या किरणाला ज्या ठिकाणी हा कंस छेदतोय किंवा हा छेदन हा छेदन बिंदू आणि ए फायू जोडून ए एम या किरणाला जिथं छेदतोय तिथं बिंदू आहे या ठिकाणी यच या ठिकाणी सुद्धा कोण ए यम टी कोण ए यम टी या कोणा एवढा एकरूप कोण काढायचा आहे त्यासाठी एकरूप कोणाची रचना करायची आहे यम केंद्र घेऊन या दोन्ही बाजूवरती यम टी आणि एम बाजूवरती या समान अंतरानं खुणा करायच्या एकाच अंतरानं दोन्ही खुणा केल्या आहेत या ठिकाणी त्याच अंतरानं एच या ठिकाणी कोण करायच्या म्हटल्यानंतर एच या ठिकाणी हे पोलाचे टोक ठेवून कंपाचं टोक ठेवून ह्या एम ह्या बाजूपासून वरती चाप मारायचा कंस काढायचा आहे त्यानंतर कोण करण्यासाठी या दोन खुनामधलं अंतर ते इतकंच आहे त्यामुळं इथून या एमपासून हा जो कंस काढलेला आहे त्याला छेदणारा हा कंस काढायचा आहे हा छेदनबिंदू आणि यच जुडून या ठिकाणी ए वाय जो किरण आपण काढलेला आहे त्या ए वाय किरणाला छेदेपर्यंत हा रेषाखंड वाढवायचा हाच तो आपला या ठिकाणी ई बिंदू आहे त्यामुळं त्रिकोण ए टी समृद् त्रिकोण ए याची ए यमट्टी समृद्कोण एची आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्रिकोण ए टी ए टी समृद्धकोन ई काढलेला आहे ओके फॉर कन्स्ट्रक्शन ट्रँगल ए एम टी सिमिलर ट्रँगल ए एच ई द करडिंग द प्रपोशन ऑफ करस्पॉडिंग साइडस इज गिवन सेवन अपॉन फाईव्ह टू कन्स्ट्रक्ट ॲट फर्स्ट ट्रँगल एम टी ड्रॉ ए सेगमेंट एम सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर देन ड्रॉ अँगल फिफ्टी डिग्री At point A, suppose this is ray AY. Then open the compass to five point six centimeter, placing the compass point on A. Draw an arc to cut ray AY at point T. AT is given five point six centimeter. Okay. Then draw ray AZ at any angle at point A. Downward segment AM. Take 7 equal parts A, A1, A2, A3, A4, A5, A6, and A7. Join A7 and M. Draw congruent angle AZM and angle A5H with construction. Again, draw similar angles. अँगल ए टी अँड अँगल ए एच ई ओके देन वी गेट ट्रँगल ए टी सिमिलर ट्रँगल ए एच ई ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद